आज इस्लामपूर राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रेची सांगता सभा, शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार सभा। या सभेला जयंत पाटील, अमोल कोल्हे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार। मशिदींवरील बेकायदेशीर भोंग्यांविरोधात दाखल जनहित याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी। नवी मुंबईतील संतोष पाचलाग यांनी केली होती भोंग्यांविरोधातील याचिका दाखल। महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान होणार तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती। महाराष्ट्रात 28 नोव्हेंबर आधी नवं सरकार बनणार। आज मतदान केंद्रावर रांगेत असताना मतदारांना बसण्याची सोय केली जाईल, लोकसभा मतदानावेळी आलेल्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाचा निर्णय। निवडणुकीच्या काळात दारू पैसा ड्रग्ज वाटपावर निवडणूक आयोगाचं लक्ष राहणार। सर्व राजकीय पक्ष उमेदवारांनी निर्भयपणे प्रचार करावा या निवडणुकीत आयोगाचं आवाहन। नांदेड लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेबरोबरच 20 नोव्हेंबरला होणार। काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाणांच्या मृत्यूनंतर जागा रिक्त होती, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार। आचारसंहिता लागताच पोलिसांच्या रजा बंद, वैद्यकीय रजा वगळून इतर रजा देण्यास मनाई, पोलीस महासंचालक कार्यालयातून पोलीस कर्मचाऱ्यांना आदेश। निवडणूक कार्यक्रमामुळे उमेदवारांची प्रचंड धावपळ उडणार। 29 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्यासाठीची मुदत, युती आघाडीचं जागा वाटप आणि उमेदवार निश्चिती नाही। अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना प्रत्यक्षात फक्त 6 दिवस मिळणार, 22 ते 25 आणि 28 ते 29 असे 6 दिवसच अर्ज भरण्यासाठी वेळ। 26 ऑक्टोबरला शनिवार तर 27 ऑक्टोबरला रविवार असल्यामुळे कार्यालयांची सुट्टी। उमेदवारांना 18 नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा प्रचार करता येणार, दिवाळीमुळे उमेदवारांना अर्ज माघारीसाठी जास्त वेळ, 30 ऑक्टोबरला अर्जांची छाननी तर 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघारी घेता येणार। आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार बहुमतांनी येईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास। विरोधकांच्या बाजूने निकाल लागल्यावर ईव्हीएम चांगलं असतं का, शिंदेंचा टोला। लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची घोषणा झाली, दिवाळीत प्रकाश पर्व असेल आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाश पर्व 20 नोव्हेंबरला एकत्र साजरे करू, 23 नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू, फडणवीसांची एक्सवर पोस्ट। महाराष्ट्रातील निवडणुकांची तारीख जाहीर होताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शंखनाद म्हणत एक्सवर पोस्ट, व्हिडिओही केला पोस्ट। तुतारी वाजवणारा माणूस लहान आणि अस्पष्ट दिसतो, त्याचा आकार वाढवण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी मान्य, केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती। पिपाणीला बंदी नसल्याचंही केलं स्पष्ट। आता निर्णायक क्षण आला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजातील प्रत्येक घटकाच्या उत्थानासाठी कटिबद्ध। आपण पुढे जाऊन महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र लढूया, समृद्ध महाराष्ट्र घडवूया, उपमुख्यमंत्री अजित पवारांची एक्सवर पोस्ट। गेल्या 2 वर्षात महाराष्ट्राला लुटणाऱ्या शिंदे भाजपला हुसकावून लावण्यासाठी आपल्याला बदल घडवायचा आहे, निवडणूक घोषित झाल्यावर आदित्य ठाकरे यांची एक्सवर पोस्ट। राज्यपालांना नियुक्त केलेल्या आमदारांची नियुक्ती असंवैधानिक, हा संविधान बदलण्याचा प्रकार, अंबादास दानवेंची राज्यपालांनी केलेल्या नियुक्त्यांवर टीका। आमच्या पक्षाची निवडणूक तयारी पूर्ण, येत्या 2-3 दिवसात आमचं जागा वाटप जाहीर होईल, प्रफुल्ल पटेल यांची निवडणुकीच्या घोषणेनंतर प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत, पुन्हा एकदा महाराष्ट्रावर युतीचा भगवा झेंडा फडकवण्याकरता आम्ही सिद्ध, शिवसेनेचा खासदार म्हणून आमचे नेते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते, नरेश म्हस्के यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक, आता एकाच टप्प्यात कार्यक्रम होणार, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं सूचक विधान। महाविकास आघाडीमध्ये 218 जागांवर शिक्कामोर्तब, 2 दिवसात उर्वरित 60 जागांवर एकमत होईल, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची माहिती।
आमच्या जागा वाटपावरून तिढा नाही, काही जागांवर चर्चा सुरू आहे, आम्ही सध्या आकड्याला महत्व देत नाही, महायुतीचं भ्रष्ट सरकार आम्हाला घालवायचंय, त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री कोण हे ठरवू, बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। काँग्रेसकडून राज्यात विभागवार निरीक्षकांच्या नियुक्त्या, मुंबई आणि कोकणासाठी अशोक गहलोत, विदर्भासाठी भूपेश बघेल, मराठवाड्यात सचिन पायलट, पश्चिम महाराष्ट्रात टी एस सिंहदेव तर उत्तर महाराष्ट्रात सय्यद हुसैन निरीक्षक। आमचं आजवर केलेलं काम आपल्या सर्वांसमोर आहे। शिवशाहू फुले आंबेडकरांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र साकारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदैव कार्यतत्पर आहे आणि भविष्यातही राहील। सुनील तटकरे यांची एक्स वर पोस्ट। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हातात मशाल घेऊन विजयाची तुतारी फुंकण्यासाठी महाराष्ट्र सज्ज। निवडणूक जाहीर झाल्यानंतर रोहित पवारांची एक्स वर पोस्ट। लोकसभा निवडणुकीत जनतेने मवियाच्या बाजूने निकाल दिला होता, याही वेळेला जनता मवियाच्या बाजूने निकाल देईल, रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला विश्वास। माजी मंत्री विश्वजित कदम यांची निवडणूक आयोगावर टीका। केंद्र सरकारच्या दबावाखाली आयोगाने दिवाळीनंतर निवडणूक घेतली, मात्र महाराष्ट्रात मवियाचं सरकार येणार, विश्वजित कदमांचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीत पोटनिवडणुकीतही काँग्रेसचा निश्चित विजय होईल, रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास। रवींद्र चव्हाण हे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत। सांगोल्यात माजी आमदार दीपक साळुंके यांची निवडणूक रिंगणात उतरण्याची घोषणा। आमदार शहाजी बापू पाटील यांच्या अडचणी वाढल्या, सांगोल्यात धनुष्यमाण विरुद्ध मशाल अशी लढत होऊ शकणार। एक सुसंस्कृत पर्याय म्हणून आम्ही समोर जातोय, लहान खेळाडू असलो तरी चांगला पर्याय आहोत, आम्ही पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरत आहोत, छत्रपती संभाजीराजे यांची प्रतिक्रिया। जरांगे आमच्या सोबत आले तर उत्तमच, असंही केलं वक्तव्य। मवियाकडून विधानसभा निवडणूक लढवणार सत्यशील शेरकर यांनी केलं स्पष्ट। शरद पवार जे आदेश देतील ते मान्य करून काम करणार, काँग्रेस नेत्यांना भेटल्याचंही केलं स्पष्ट। हरियाणातील निवडणूक निकालांसारखाच भाजपला महाराष्ट्रात फायदा होईल। निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण निवळावं, राजकारणातील कटुता संपवावी ही अपेक्षा उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया। राज्यातील जनता सत्ता परिवर्तन करणार, रमेश चन्नीथला यांनी व्यक्त केला विश्वास। निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून योजना सुरू केल्या, या योजना म्हणजे झुमला, चन्नीथला यांची सरकारवर टीका। नारायण राणे यांनी वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, कुडाळ मालवण मतदारसंघासाठी निलेश राणे इच्छुक, या अनुषंगाने चर्चेसाठी राणे वर्षावर आल्याची माहिती। मुंबई आणि महाराष्ट्रात जागा वाटपावरून महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही, विजयाच्या निकषावर एका जागेवर चर्चा सुरू, काँग्रेस नेते नसीम खान यांची माहिती। निर्भय बनव मोहिमेचे कार्यकर्ते राबवणार उभाटा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी प्रचार मोहीम, मात्र काँग्रेसच्या मतदारसंघात मोहीम राबवली जाणार नाही, मोहिमेचे प्रणेते विश्वंभर चौधरींची माहिती। अकोल्यातील अकोट मतदारसंघावरून तिन्ही पक्षात सामना। अकोटमधून उमेदवारीसाठी राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी तर शिंदे गटाकडून गोपी किशन बाजोरियांमध्ये लढत, तर दोघांकडून भाजपच्या आमदाराविषयी नाराजी असल्याचा दावा। वर्धा विधानसभेसाठी भाजपकडून अर्चना वानखेड्यांच्या नावाची चर्चा। संघाकडून अर्चना वानखेड्यांचं नाव समोर आल्याची सूत्रांची माहिती। भाजपमधील राजकीय घडामोडींना वेग। अजित पवार यांना सोलापूरमध्ये मोठा धक्का। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंके यांनी सर्व पदांचा दिला राजीनामा, सांगोला विधानसभा लढवण्याची केली घोषणा। विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचं 100% मतदान झालं पाहिजे, एकही मतदार घरी राहता कामा नये, मनोज जरांगेंचं मराठा समाज बांधवांना मतदान करण्याचं आवाहन। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पूर्ण होऊ न शकल्यानं मनोज जरांगे नाराज,
तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही, जरांग यांचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना इशारा। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींच्या रूममध्ये राहणाऱ्या तरुणांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं। धर्मराज गुरमेल आणि शिवकुमार हे काही काळ पुण्यात होते। मनोज जरांग यांचा बोलवता धनी कोण आहे हे सर्वांना माहीत। भाजप नेते प्रवीण दरेकरांचा जरांग यांना टोला। जरांग यांनी निवडणुकीला उभं राहावं, सत्ता आणावी, दरेकरांचं जरांग यांना आव्हान। भाजपचा सुपडा साफ म्हणजे मनोज जरांगे हे देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतायत, मंत्री गिरीश महाजनांचा आरोप। तर एकटा भाजपचं सरकार आहे का, महाजनांचा जरांगेंना सवाल। राज्यात 7 ते 8 जिल्ह्यांमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा समाज अशी निवडणूक होणार, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा। शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठवाड्यातील नेते सांगतील त्याप्रमाणे मनोज जरांगे निवडणुकीचा प्रचार करतील, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आरोप। महामुंबई सेतसाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनी लवकरात लवकर परत करा, अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार, सेज विरोधी संघर्ष समितीचा प्रशासनाला इशारा। भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांची पक्षातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवाई केलं निलंबित, आशिष जयस्वाल यांच्या उमेदवारीला रेड्डींचा विरोध। 2 SRA प्रकल्पाला विरोध केल्यामुळे बाबा सिद्दीकींची हत्या झाल्याचा मुंबई पोलिसांना संशय। लॉरेन्स बिश्नोई गँगमधील माणसांनी हत्या केली असली तरी त्यांचा थेट हत्येत सहभाग कमी असल्याचा मुंबई पोलिसांना संशय। बाबा सिद्दीकी प्रकरणातील आरोपींच्या चौकशीसाठी राजस्थान पोलिसांचं स्पेशल युनिट मुंबईत दाखल। मुंबईत तिघे आरोपी कुर्ल्यातून नशेसाठी लागणारे अंमली पदार्थ विकत घ्यायचे, आरोपीच्या चौकशीतून माहिती समोर आली। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं। आरोपी धर्मराज कश्यपचे नातेवाईक हरीश यांचा मुलगा आणि अनुराग कश्यपला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं। बाबा सिद्दीकींवरील गोळीबारानंतर पळ काढताना आरोपींनी फेकलेल्या बॅगेतून बंदूक जप्त, घटनास्थळाचा परिसर पिंजून काढताना पोलिसांना यश। महाराष्ट्र राज्य सरकारकडून जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपद जाहीर, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष मितेश बाळासाहेब नहाटा यांची शासनातर्फे नियुक्ती। महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपाली चाकणकर यांची नियुक्ती, आणखी 3 वर्षांचा आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ, चाकणकर यांच्या नियुक्तीचं गॅझेट प्रसिद्ध। शेतकऱ्यांना दिलासा, आधारभूत किमतीत शेतकऱ्यांचं धान आणि भरड धान्य राज्य सरकार खरेदी करणार। भरड धान्य मका, ज्वारी, बाजरी, रागीची पण खरेदी राज्य सरकार करणार, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नोडल एजन्सी शासन आदेश जारी। कर्नाक पूल नव्या वर्षात वाहतुकीसाठी खुला होणार, रेल्वे मार्गावरील गर्डर उभारणीचं काम पूर्ण, डिसेंबर अखेर पुलाच्या जोड रस्त्यांचं काम पूर्ण होणार। मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 29,000 दिवाळी बोनस, मागील वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना 26,000 बोनस देण्यात आला होता, बालवाडी शिक्षिका आणि आशा वर्कर्स नाही मिळणार बोनस। कल्याण डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, दिवाळीनिमित्त 19,500 रुपये बोनस मंजूर, शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांची माहिती। तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविक अनवाणी चालत आज तुळजापुरात पोहोचणार, लांब अंतर कापून येणाऱ्या भाविकांचं ठिकठिकाणी स्वागत। हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा, मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि भिवंडीसाठी ऑरेंज अलर्ट जारी। पालघरसह परिसरात परतीच्या पावसाची दमदार हजेरी, पालघर, बोईसर, डहाणू, विक्रमगड, वाडा परिसरात विजांच्या कडकडाटासह परतीचा मुसळधार पाऊस, भात शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान, भात उत्पादक शेतकरी संकटात। भिवंडीला परतीच्या पावसाचा तडाखा, भात शेतीचं मोठं नुकसान, ठाकरे गटाचे नेते दशरथ पाटील यांनी शेतकऱ्यांची भेट घेत त्यांचं दुःख घेतलं जाणून।
तळकोकणात परतीच्या पावसाचा जोर, विजांच्या कडकडाटासह सिंधुदुर्गातील कुडाळ, सावंतवाडी दोडा मार्ग, वैभववाडी परिसरात मुसळधार परतीचा पाऊस। परतीच्या पावसामुळे कापणी योग्य झालेल्या भातशेतीचं नुकसान। गोंदियात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे कापणीला आलेले धानपीक जमीनदोस्त, तात्काळ आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।